नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशातही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे.
सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपला नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्र भर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर मांडवा हापीस परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्र भर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे।
सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपला नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे।
सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने अपना नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्र भर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर मांडवा हापीस परदेशातही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने अपना नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्र भर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे।
सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपला नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर मांडवा हापीस परदेशाची या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातिल गौतमी पाटील ने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते
गीते ही कलाकार मंडली देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर मांडवा हापीस प्रदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर मांडवा हापीस प्रदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल.
गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिचा घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल.
गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोककलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोककलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल.
गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, खूप कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल.
गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंताच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेला आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातिल गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तम वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.
सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापीसह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, लोक कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापीसह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, लोक कलावंतांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, लोक कलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे. घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे. सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाचे अत्युत्तेने वाट पाहत आहे. गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे. लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, लोक कलावंतांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे.
बाबा गायकवाड़ यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोककलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील हिला घुंगरू सिनेमा बद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत। सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेध लावलंय। आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे। गौतमीचा घुंगरू एक संघर्ष हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत आहे। गौतमी पाटीलच्या घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे। या सिनेमा संबंधात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। आता सिनेमा संबंधात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे। गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहता वर्ग आहे। आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायल केलेला आहे। गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे, त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूप खास आहे। लावणी क्वीन गौतमीचा घुंगरू या सिनेमात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी, लोककलावंताचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्ट अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। बाबा गायकवाड यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे। या सिनेमाच्या माध्यमातून नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल असं म्हटलं जात आहे। घुंगरू या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे। सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून पुढल्या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लोककलावंतांच्या संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल। गौतमी पाटीलचा हा पहिला सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। घुंगरू या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे। त्या दोघांसह सुदामा केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळी देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झलकत आहे। सोलापूर, मांडवा, हापी सह परदेशात ही या सिनेमाची शूटिंग झालेली आहे।